नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये पोलीस भरती दोन हजार बावीसच्या अपडेट बद्दल आपण एक बोलणार आहोत लोहमार्ग पोलीस भरती वाईट बातमी एक समोर आलेली मित्रांनो काय वाईट बातमी आहे काय नाही संपूर्ण व्हिडिओसाठी बघावं लागेल तर चला करू याच्या ह्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक एक वेळा वाचवू पोलिस हा असं सिद्धेश्वर हार्डबेज जम्बो सिरीजचं नवीन पुस्तक बाजारामध्ये आलं ते म्हणजे पस्तीस हजार आपलं जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण असलेलं स्मार्ट बुक तर निश्चित आपण हे पुस्तक घेतलं पाहिजे ह्या पुस्तकामध्ये आपल्या दोन हजार चार ते दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या साडेतीनशे प्रश्नपत्रिकांचं विषय आहे सूक्ष्म घटकनी आहे वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण मिळणार आहे सोबत मोफत मिळणार मित्रांनो तुम्हाला शंभर प्लस व्हिडिओ लेक्चर राहतील दोनशे प्लस टॉपिक वाईज टेस्ट रँक सह मिळतील शंभर प्लस सराव टेस्ट रँक सह हे आपल्याला मोफत मिळणार आहे बेस्ट सेलर असं भारती प्रकाशन पुणे यांचं पुस्तक आजच आपण खरेदी करा पुस्तक प्रत्येक बुक स्टॉलवर उपलब्ध आहे मित्रांनो ऑनलाईन सुद्धा आपण ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून मागवू शकता तर चला आजच्या मेन विषयाकडे वळूया हो बात। बात हो तर बघा मित्रांनो कुठली ती बातमी होती आपण तिला वाईट बातमी म्हटलं होतं बघा हे एक काय लेटर आहे पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग औरंगाबाद औरंगाबाद लोह मार्ग कार्यालयामधून हे एक आपल्याला लेटर बाहेर आलेला दिसतं तर हे लेटरमध्ये काय दिलं मित्रांनो याच्यामध्ये जेवढे काय घटकामध्ये भरती होते मित्रांनो तर बघा प्रति पोलीस आयुक्त ब्रोण मुंबई मुंबई लोह हो मार्गसह हो, त्यानंतर औरंगाबाद शहर जेवढे पोलीस आयुक्त आहे त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय जेवढे जे पोलीस अधीक्षक जिल्हे आहेत त्याच्यानंतर समाधीक्षक जेवढे काही आपले एसआरपीएफचे गट आहे आणि पोलीस अधीक्षक लो मार्ग मुंबई पुणे नागपूर अशा प्रकारे जेवढ्या काही भरती प्रक्रिया होत असतात आपल्या प्रत्येकाला त्यांनी एक विनंती केली काय विनंती केली विषय आपण बघू शकता मित्रांनो विषय असा आहे पोलीस शिपाई यांची स्वीकृती स्वीकारणेबाबत तर बघा काय त्याच्यामध्ये उपरोक्त संदर्भ विषयान्वये कळविण्यात येते पोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद या जिल्ह्याच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील पदे रिक्त असल्याने वरील नमूद सर्व घटक प्रमुख यांना विनंती करण्यात येते की आपल्या घटकातील जे पोलीस अंमलदार आंतरजिल्हा बदलीवर ह्या घटकास येण्यास इच्छुक असलेल्या व संदर्भीय शासन निर्णयामधील अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या अशाच पोलीस अंमलदाराची विनंती अर्ज योग्य मार्फतीने या कार्यालयास पाठविण्याबाबत विनंती करण्यात येत आहे तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मित्रांनो औरंगाबाद लोहमार्गमध्ये हो पोलीस अमलदाराच्या जागा रिक्त आहेत आणि त्या जागा त्यांना भरायच्या आहेत परंतु ते आंतर जिल्हा बदलीने भरू इच्छित आहेत म्हणजे जे काही आपले सर्व महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्त असतील त्यानंतर जिल्ह्याच ठिकाणी आपले एस पी असतील आणि जे काही आपले एस आर पी एफ गट आहे आणि लोहमार्ग हो आहेत सर्वांना त्यांनी विनंती केली की तुमच्याकडे जे कोणी पोलीस अंमलदार लोहमार्ग मार्ग औरंगाबादमध्ये येण्यास इच्छुक असेल त्यांनी यावं म्हणजे मित्रांनो आपल्या जागा इथे कमी होणार आहे नवीन भरतीमध्ये ते कसे होणार तर बघा मित्रांनो समजा शंभर जागा सध्या रिक्त जर असतील आणि त्यांना सत्तर अंमलदार बदलीनं भेटले तर फक्त तीसच जागा ह्या नवीन भरतीला राहतील त्यामुळं ही एक वाईट बातमी लो मार्गच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे लोहमार्गला मार्गला एकूण चारच ठिकाणी लोहमार्गचे मार्गचे गट आहेत मुंबई असेल पुणे नागपूर आणि एक औरंगाबाद होता तर औरंगाबादमध्ये आता जागा तर मित्रांनो खूप कमी निघणार आहे की किंवा जर संपूर्ण ज्या रिक्त जागा या बदलीनं जर भरल्या गेल्या तर जागा सुद्धा येणार नाही ना किंवा कमीत कमी जागा येतील अशा प्रकारची बातमी होती तरी भरतीचं वातावरण सध्या मित्रांनो वातावरण दिसतंय भरतीचं त्यामुळं आपण तयारी तर ते चालूच ठेवायची आहेत असेच काही नवीन नवीन आपल्यासाठी बघत राहा हेल्पिंग गणेश धन्यवाद